नजर असतील, परंतु द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज डिफेंड करण्यासाठी या ठिकाणी अटोली टीमच्या माध्यमातून विठ्ठल। पहिला बॉल फुल टॉस, चूक झाली, चुकीला माफी नाही। बॉल मिड विकेटला, आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना दिली जाते, आमच्या पाहुण्यांना मानवंदना दिली जाते आणि हा येतोय लांबलचक षटकार। क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडंसंही लूज राहून चालणार नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड, अक्युरसी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, या गोष्टी तुम्हाला सातत्यानं विचार करावे लागतात आणि आज त्याचाच वापर करावा लागेल गोलंदाजांना। नवीन गोलंदाज विठ्ठल, युवराज माळीने सांगितलं आज प्रत्येकाचं नाव घेताना देखील थोडीशी भीती वाटते, कारण सगळी नावं बरेचशी देवांची नावं आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा बॉल लेगसिकला सोडून जातोय पंच अतुल भालेकर आपल्याकडे वळतात आणि ते म्हणतात इट्स अ वाईड बॉल, एक सिंगल अजूनही ऍड होत आहे स्कोर कार्डवर। इथे थोडासा प्रेशर जरूर बिल्टअप झाला, कारण समोर जो खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत चांगल्या बॉलला देखील षटकारामध्ये कन्वर्ट केलंय। बैठा फटका, इट्स अ ह्यूज घुटना टेक, तमाशा देख, बॉल बाहेर सीमारेषेच्या, इट्स अ ह्यूज षटकार। अनिकेत टेटमे यासाठीच ओळखला जातो, एक मी म्हणेन काहीतरी वेगळ्या धाटणीची, वेगळ्या शैलीची बॅटिंग त्याची सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे फटके एक्झिक्यूट केले जातात, आता देखील आपण पाहिलं तर अगदी ऑफ स्टिकला असणारा बॉल डायरेक्ट खेचून काढलाय, गुडघे वाकवले आणि इथे गोलंदाजीची कंबर देखील वाकवली। हाफ ट्रॅकर बॉल अनिकेतला, अशा प्रकारचा बॉल मेजवानीचं स्वरूप, पुन्हा एकदा पंचांना कवायत करण्याची संधी, आणखीन एक बॉल अगदी हवेच्या लाटांवर सॉर होऊन बॉल सीमारेषा पार, मॅक्सिमम युजेड षटकार। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून। हा पहा अनिकेत टेटमेचा आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय। अनिकेत आता जर आपण पाहिलं तर टोटल 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात। आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल, किती डिस्टन्स कव्हर करेल, पुन्हा एकदा बॉल अगदी वाऱ्याच्या वेगानं सीमारेषा पार, मिड विकेटचा झोन आत्ता क्लिअर केलंय गोलंदाजावर। आता प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर, कारण चार बॉल मध्ये आतापर्यंत चार षटकार ठोकून काढलेत, एक वाईट बॉल जरूर गेलाय परंतु चार बॉलवर चार षटकार। अतुल भालेकर त्यांनी पाच षटकार मारले होते, त्याचा रेकॉर्ड आज मोडला जाईल का? अनिकेत टेटमेला ही संधी आहे, परंतु श्री इलेव्हन साक्री टीमचं जर आता आपण पाहिलं तर खूप चांगल्या मजबूत स्थितीमध्ये, परंतु आटोली टीमला इथून कमबॅक करावं लागेल, गोलंदाज विठ्ठलला कमबॅक करावं लागेल। आणखीन एक मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु सबमरीन डिलिव्हरी, अगदी यशांना हलकीशी फुंकर मारून हा बॉल गेलाय, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेल्यानंतर पंचांनी एक धावेचा निर्वाणा देखील आपल्यापर्यंत केलाय। आणखीन एक धाव स्कोर कार्डवर ऍड होईल, आत्ता लागल्या धावा स्कोर कार्डवर 45।